एका जातीवर लढायची का आपण जिंकून नाही येणार तर सगळ्यांचं नम्र होतं एका जातीवर निवडून येणार नाही आपल्याला निवडणूक लढायची नाही सगळे अर्ज काढून घ्या एक पण अर्ज ठेवू नका कोणीच ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती एकही अर्ज आपला ठेवू नका त्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला लढायची नाही पुढे पाहायची जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो त्यामुळे मी ह्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने पाहतो याच्या मागची भूमिका मला काही समजलेली नाही पण जे काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी ह्या विषय सकारात्मक पद्धतीने याचा विचार करतो जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात पण त्यांनी निवडणूक लढवायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत ते कदाचित साथ देत नाही असंही होतं त्यामुळे आता मराठेच मराठा समाजाचे आमचे जे बांधव आणि भगिनी आहेत हे आता मोकळेपणाने मतदान करतील निवडणुकीमध्ये भाग घेतील कुठलाही दडपत राहणार नाही आणि तसंही जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यात 20% जर समजा आरक्षणामध्ये गेले कमरून आणि 15-20% जे आहेत इतर समाजांना कदाचित तिकीट दिली असतील परंतु तरी 60-70% जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे मराठा समाजाचेच आहेत त्यामुळे जरांगीरचा निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतं त्यांनी असंही म्हटलंय की जी यादी मागवली होती त्याच्यात मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो ठीक आहे आता त्यांनी शक्य आहे त्यांनी आता म्हटलं त्याच्यावर मी काय बोलणार परंतु म्हणजे त्यातून परत हाच अर्थ ध्वनीत होतो की सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे आज जे त्याच्यातून अर्थ ध्वनीत होतो आहे आणि आणखीन काय म्हणाल तुम्ही पुढे यादीमध्ये मुस्लिम आणि दलित हा मी ते सांगितलं म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की सर्व समाजाचा पाठिंबा पाहिजे सर्व धर्मीयांचा पाठिंबा पाहिजे आणि हे पक्ष जे असतात सगळे राजकीय पक्ष हा त्यांचा प्रयत्न हा असतोच की सर्व धर्मीयां सर्व समाजामध्ये काम करणं आणि त्यातून जे आहे निवडून येणं हेच सर्व पक्ष करत असतात ठीक आहे हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांनी विचार कदाचित काही केला असेल आणि त्यामुळे मी ह्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने पाहतो याच्या मागची भूमिका मला काही समजलेली नाही पण जे काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी ह्या विषय सकारात्मक पद्धतीने याचा विचार करतो